लाखों तरुणांची दिलकी धड़कन, गौतमी पाटील अजित पवारांची माफी मागायला तयार झाली आहे। राज्यभरात आपल्या डान्स कार्यक्रमांना धुमाकूळ घालत सुसाट सुटलेल्या गौतमी एक्सप्रेसला अजित पवारांच्या नाराजीचा ब्रेक लागला होता। त्याचं झालं असं, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी गौतमीच्या कार्यक्रमातील अश्लील नृत्यावर बोट ठेवत नाराजी व्यक्त केली होती। लावणीला अश्लीलतेचं कालबोट लावणाऱ्या कार्यक्रमाविरोधात अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवण्याचा अजित पवार यांनी इशारा दिला। त्यानंतर गौतमीच्या काही लावण्यांचे कार्यक्रम सुद्धा रद्द झाले। शिवाय सोशल मीडियावरही गौतमीच्या मागे ट्रोलर्स लागले। तरुणाईला आपल्या तालावर नाचवणारी गौतमी अजित पवारांच्या टीकेच्या बाणांमुळे पूर्ती घायल झाली आहे। शेवटी गौतमीने माघार घेत अजित पवारांची माफी मागितली आहे की दादा मी माफी मागितली होती, मी चुकले होते, तर की माझ्याकडनं झाल्या होत्या दादा चुका, मी माफी मागितली, पण तरीही अजूनही मला ट्रोल करतायत काही लोक। आपल्या बोल्ड अंदाजामुळे यशाच्या शिखरावर पोहोचलेली गौतमी आता तिची लोकप्रियता कशी टिकवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। एखाद्या पुलाचं काम रखडलं की नागरिकांना कसा त्रास सहन करावा लागतो, आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो, याचं विदारक चित्र बारामतीच्या शेणकरमध्ये दिसून आलंय। एखादी दुर्घटना झाल्यावरच प्रशासनाला याची जाग येणार का, हा सवाल आता उपस्थित केला जातोय। राज्यात विकासाच्या बाबतीत अव्वल असलेल्या बारामतीतलं हे चित्र आहे। इथल्या शेंकरवाडीतील महिलांचा हा असा सुरू असलेला जीवघेणा प्रवास। शेतात जाण्यासाठी या महिला जीव मुठीत घेऊन अर्धवट तयार झालेल्या पुलावरून प्रवास करतात। पुलाच्या बांधकामावर हात टेकत खाली पुलाच्या खांबांवर पाऊल टाकत या महिलांचा प्रवास सुरू आहे। यात जराशीही चूक झाली तर थेट नदीत कोसळण्याची भीती। शेणकरवाडी पुलाचं काम बंद असल्यानं महिला अर्धवट तयार झालेल्या पुलावरून प्रवास करत सुरटेवाडीत जात आहेत। रस्त्यानं जायचं झालं तर वेळ लागतो, त्यामुळे महिला असा जीवघेणा प्रवास करतायत। निराडाव्या कालव्यावरच्या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि हा पूल वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी सातत्यानं केली जातीय। हे झालं तरच जीवघेणी कसरत थांबेल असं स्थानिकांनी